पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या दाभाडी गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयाचा फटका भाजपा उमेदवार हंसराज अहिर यांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात येणाऱ्या दाभाडी या गावात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. 2014 निवडणुकीपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभाडी या गावात येऊन चाय पे चर्चा या कार्यक्रमातून देशातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला होता आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला होता. यामुळे येथील ग्रामस्थांच्या गावातील विकासाप्रती आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या 5 वर्षात या गावातील समस्या सोडवण्यास लोकप्रतिनिधींना यश आलेलं नाही. दाभाडी या गावात प्राचीन ओंकारेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल हा मोडकळीस आल्यानं या पुलाचे काम करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या इथल्या ग्रामस्थांनी घेतला आहे. चंद्रपूर आर्णी मतदारसंघात दाभाडी हे गाव येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या या निर्णयाचा फटका भाजपा उमेदवार हंसराज अहिर यांनाच बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या वेळेस चाय पी चर्चा केली. सर्वप्रथम आपल्या गावामध्ये निवडणुकीसाठी ते इथे आले होते, त्यांना संपूर्ण देव दिसतो, पण या दाभाडी मधला ओंकारेश्वर कधी दिसला नाही. त्या ओंकारेश्वराच्या भेटीला सुद्धा आला नाही ते. अरे जाऊ द्या, दत्ता घेता तर नका देऊ, आम्ही आमचा पाहून पाहू शकतो. परंतु तुम्ही ज्या ठिकाणी या ठिकाणी आशीर्वाद दिला, ज्या ओंकारेश्वरने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्या आशीर्वाद दिला त्यासाठी आपण यायला नाही पाहिजे. अरे मुख्यमंत्री तू यावेळेस पहिल्या वेळेस इथे आला, आम्ही तुम्हाला मदत केली, जागा नव्हती तर आम्ही खाली दिली, सर्व आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश येऊन तुम्ही मुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाला हे तुमच्या आमच्या आशीर्वादाने नाही आहे. ते ओंकारेश्वर जे आमच्या इथं स्थापन झाले आहे ओंकारेश्वर इथं आहे, त्या ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण